सिनेमा आणि क्रिकेट या दोन अशा गोष्टी आहेत ज्या भारतीयांना एकत्र आणतात. एरवी धर्म जात यामध्ये विभागलेला आपला भारत देशामध्ये फक्त सिनेमामुळे लोक एकत्र येतात. आणि त्यातल्या त्यात जर सिनेमा साऊथचा असेल आणि साऊथकडे जर आपण हे स्टारडम पाहिलं तर या बाबतीत तिकडचे प्रेक्षक थोडेसे जास्तच उत्सुकलेले आणि जास्तच त्यांचे चाहते तिथे देव मानणारे लोक नायकांना देव मानणारे चाहते आपल्या तिथे पाहायला मिळतात. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहतात कडक लाचचा कडक रिव्ह्यू. आणि आज आपण बोलणार आहोत सध्या ट्रेंडिंगला असलेल्या अशा एका साऊथच्या सिनेमाबद्दल ज्याने भल्या भल्या हिंदी सिनेमांची सुद्धा सुट्टी केलेली आहे. मला वाटतं 2004 साली पहिल्यांदा अल्लू अर्जुनचा एक सिनेमा आला होता आर्या नावाचा. आणि त्या गाण्यात त्या सिनेमातलं एक गाणं ज्याचे लिरिक्स जरी आपल्याला कळाले नसले तरी ते गाणं प्रत्येक लग्नाच्या वरातीत लागायचं. आ आंटे अमलापुरम नावाचं ते गाणं होतं. आणि आज तो आ आंटेपासून तर ओ आंटा आवावापर्यंतचा तुमचा जो गाण्याचा जो प्रवास आहे तो आतापर्यंत आपण अनुभवलेला आहे. 4 ते 2021 या तब्बल 17 वर्षांमध्ये दोन्ही इंडस्ट्रीमध्ये साऊथ आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये बरेच बदल झालेले आपण पाहायला मिळाले. अनेक स्टार्स आपण या काळात पाहिले, अनेक स्टार्स हिंदीमध्येही आले आणि साऊथमध्येही आले. पण जर या सभोवतालच्या कालखंडामध्ये म्हणजे 17 वर्षाच्या कालखंडामध्ये मूळ फरक म्हणजे मूळ जो गाभा आहे तो कुठे बदललेला नाही म्हणजे कुठे बदलला नाही तर तो फक्त साऊथमध्ये. कारण 4 ते 21 दरम्यान आपण सलमान शाहरुख आमिर या गेल्या काही 5-6 वर्षांमध्ये फ्लॉप होताना पाहतोय. पण तिकडे या उलट अल्लू अर्जुन रामचरण प्रभास आणि यश सारखे अनेक स्टार जे आहेत ते सुपरस्टार बनून त्यांचे सिनेमे काही शेकडो कोटींमध्ये कमवताना त्यांचे सिनेमे कमवताना पाहायला मिळतात. आज ज्या पुष्पा सिनेमाबद्दल आपण बोलणार आहोत त्या पुष्पा सिनेमाची सुरुवात जर तुम्ही बघितली तर एकंदरीत एक चंदन तस्कराची ती कथा आहे. एक पुष्पा नावाचा मजूर आणि तो मजूर ज्याला स्वतःचा स्वाभिमान खूप जास्त प्रिय आहे आणि तो मजूर काम करता करता एक चोर एक दिवसात एक ला शेषाश्रम नावाचं काहीतरी एक जंगल आहे त्या जंगलाच्या बाजूला तो काम करतो. आणि त्या काम करता करता त्याला कळतं की बाबा लाल चंदनाची तोडलं तर त्याचे पैसे जास्त मिळतात म्हणून मजुरीसाठी तो ते चंदन तोडायला जातो. आणि नंतर त्या मजुराचा प्रवास एक चंदन तस्कर आणि एक माफिया म्हणून व्हायला लागतो. आणि तो माफियापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो म्हणजे हा पुष्पा सिनेमा. ह्या सिनेमाचा पहिला भाग हा आता 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. पुष्पा द राईज म्हणजे पुष्पाचा पहिला पार्ट हा आहे ज्याचा दुसरा पार्ट मला वाटतं या वर्षाच्या शेवटी किंवा नवीन वर्षात आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. या सिनेमाला इतका प्रतिसाद मिळण्यामागचं कारण काय होतं तर त्यामधलं पहिलं कारण ॲब्सोल्यूट जे कारण असतं ते म्हणजे त्यांचा स्टार अल्लू अर्जुन. अल्लू अर्जुनचे चाहते बऱ्याच दिवसांनी त्याचा सिनेमा येणार म्हटल्यावर त्याच्याबद्दल तर आकर्षण होतंच म्हणून अल्लू अर्जुनमुळे तर त्याला यश मिळालंच. पण सगळ्यात दमदार बाजू जी सिनेमाची कथा होती ती मला जास्त आवडली. कारण यामध्ये एक नायक दाखवत असताना म्हणजे जे साऊथच्या सिनेमाचं जे विशेष कारण राहिलं की साऊथच्या सिनेमे हिट का ठरतात किंवा तिथले लोक त्याला डोक्यावर का घेतात ते तिथे नायकाला कधीही लार्जर दॅन लाईफ दाखवलं जातं कधी पण. आणि हेच पुष्पाच्या बाबतीत सुद्धा झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. लार्जर दॅन लाईफ तो दिसतो, त्याची प्रत्येक स्टाईल, त्याची चालण्याची स्टाईल, तो पूर्ण सिनेमाभर एक असा खांदा करून चालतो आणि त्याची पूर्ण स्टाईल ती एक खांदा खाली केलेली आहे जी थोडी थोडी आपल्याला अनिल कपूर स्टाईल थोडीशी वाटते आणि तो तिची ती स्टाईल कॅरी होणार. सोबत त्याचा लुकवर जो काम केलेला आहे ते कामही खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही त्या पूर्ण 3 तास 2.5 तासाच्या सिनेमामध्ये तो कुठे खूप गोरा चिट्टा क्लीन शेव तुम्हाला दिसणार नाही. कधीच आंघोळ नाही केली बाबा याने असा काहीतरी त्याचा लुक आहे. 87 रुपयाची आपल्याला रबराची चप्पल मिळते त्याची चप्पल घालून त्याची श्रीवल्ली गाण्यावर त्याने डान्स केला आहे मला वाटतं. आणि ती स्टेपसुद्धा तितकीच हिट झालेली आहे. पूर्ण केस तसेच अस्ताव्यस्त केस, चेहऱ्यावर मेकअप नाही असा त्याचा लुक आहे. पण आपल्या डान्स आणि आपल्या अभिनयानं त्यानं जी काही अदाकारा म्हणजे पूर्ण जी काही अदा त्या सिनेमामध्ये दाखवली त्यामुळे लोक त्याचे फॅन झाले आणि लोकांना तो सिनेमा आवडला. दुसरी गोष्ट या सिनेमामध्ये जी म्हणजे जो सेकंड पार्टबद्दल जे कुतूहल आहे ते यासाठी आहे की सिनेमाच्या शेवटी अजून एक कलाकार यामध्ये दिसतो ज्याची एक महत्त्वाची भूमिका दुसऱ्या पार्टमध्ये असेल. फहाद फाजिल ज्याचं नाव आहे. फहाद फाजिल हा मल्याळम अभिनेता आहे आणि ज्याला खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे. एक पोलीस अधिकाऱ्याचा रोल त्यानं त्या सिनेमामध्ये केलेला आहे आणि जो सेकंड पार्टमध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. तर फहाद फाजिल आणि अल्लू अर्जुन हे दोघं तर यासोबत आहे पण सोबतच रश्मिका मंधाना नावाची अभिनेत्री या सिनेमामध्ये आहे जिने
अल्लू अर्जुनच्या ऑपोजिट रोल केलेला आहे आणि एका छोट्या मला वाटतं एका आयटम सॉंगपुरती समंताने सुद्धा एका आयटम सॉंग यामध्ये केलेला आहे, जे आयटम सॉंगवरून बराचसा वादंग साऊथमध्ये झालं होतं, ज्याच्या लिरिक्सबद्दल आक्षेप घेण्यात आले होते आणि मध्ये मध्ये सिनेमातनं हे गाणं काढून टाका अशी मागणी काही लोकांनी केली होती, जे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्याच्यावर पुन्हा स्थगिती मिळालेली आहे. आता पुष्पा सिनेमाबद्दल जर डायरेक्शनच्या बाबतीत किंवा म्युझिकच्या बाबतीत म्हणायला गेलं तर डायरेक्शन खूप मोठा सिनेमा आहे हा, मला वाटतं जवळपास 2.5 तासाचा सिनेमा आहे, म्हणून याची लेंथ कधी मध्ये मध्यांतरानंतर असं वाटतं की हा सिनेमा थोडा लांबवला आहे का, खूप जास्त लांबवला, याने थोडा आपण कट करता येऊ शकत होता का, याचा अवधी कमी होऊ शकत होता का असं आपल्याला वाटतं. पण ती जी स्टोरी बिल्ड करायची होती म्हणजे फहाद फाजिलची एंट्री दाखवून फहाद फाजिलचा रोल काय आहे, तो जो शेखावतचा रोल तो जो करतो तो काय असणार आणि पुढच्या पार्टमध्ये काय त्याची भूमिका आहे, यासाठी मला वाटतं तो लांबवलेला असावा, म्हणून ते ठीक आहे. पण म्युझिकच्या बाबतीत मी नक्की सांगेल की या सिनेमातली सगळी गाणी दमदार जमलेली आहेत. हिंदी त्याचे वर्जन इतकेसे मला तितके आवडले नाहीत, हिंदीमध्ये फक्त श्रीवल्ली जे जावेद अलीने गायलंय तेवढं गाणं चांगलं आहे, बाकी सगळे जे बाकीचे गाणी आहेत ती साऊथची तुम्ही जर ओरिजिनल भाषेमध्ये तेलुगू तमिळमध्ये ऐकली तर ती चांगली वाटतील. अजून एक की ह्या सिनेमाचं जे डबिंग केलेलं आहे, डबिंग स्टेज तळपर्यंत त्यांनी केलं आहे आणि ज्यावर थोडासा मराठी मसाला त्याने लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, मराठी जॉनर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की मराठीमध्ये तो काही डायलॉग्स देतो आणि जेणेकरून लोकांना मराठी प्रेक्षकांना सुद्धा आकर्षित करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे. आता पुष्पाच्या ह्या सगळ्या यशाबद्दल बोलत असताना किंवा पुष्पा एवढा गाजतो काय, तर यामागे अजून एक कारण जर तुम्ही पाहिलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये जो हिंदी प्रेक्षक म्हणजे हिंदीमध्ये पुष्पाच्या ऑपोजिट जो दुसरा सिनेमा रिलीज झाला तो 17 तारखेला रिलीज झालेला नव्हता, अजून आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो 23 तारखेला झाला म्हणजे दुसऱ्या आठवड्यात झाला 83 आणि पुष्पा हा आदल्या आठवड्यात रिलीज झालेला होता, पण तरी ह्या 7-8 दिवसाच्या कालखंडामध्ये जिथे स्पायडरमॅन सारखा मोठा म्हणजे जागतिक स्तरावरचा सिनेमा असताना सुद्धा पुष्पा हिट ठरतो, याच्यामागे कारण होतं की जे लार्जर दॅन लाईफ जो थिएटर एक्सपिरियन्स त्यांनी त्या सिनेमामध्ये दिलेला आहे, ज्या प्रकारे ते शूट केलेलं आहे म्हणजे KGF बाहुबली सगळ्यांची आठवण तुम्हाला त्यामध्ये येईल आणि एकंदरीत गेल्या काही वर्षापासून साऊथचे जे सिनेमे आपल्याकडे आलेले आहेत त्या सगळ्यांचा इतिहास बघता हा पुष्पाला मिळणारा रिस्पॉन्स त्याच्या पुढच्या पार्टला तेवढाच मिळेल अशी मला खात्री आहे. आता जर आपण या पूर्ण साऊथ इंडस्ट्रीचा जर इतिहास बघितला तर त्यामध्ये रजनीकांतपासून तर आताच्या अल्लू अर्जुनपर्यंत किंवा रामचरणपर्यंत किंवा नानीपर्यंत किंवा महेश बाबूपर्यंत ह्या प्रत्येकामध्ये जे स्टारडम होतं म्हणजे जे स्वतःला प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची काही ताकद होती, मला वाटतं कपिल शर्माच्या शोमध्ये RRR प्रमोशनसाठी आता NTR आणि रामचरण आले होते त्यावेळेस एक किस्सा NTR सांगितलेला आहे ज्युनियर NTR की त्याच्या एका फिल्म म्युझिक अल्बमच्या लॉन्चला जेव्हा त्याने सांगितलं की लोकांना या तो म्युझिक अल्बम बघा त्यासाठी 1,000,000 लोक त्यासाठी आले होते. आपल्या आजच्या कुठल्याही बॉलिवूडच्या अभिनेत्यामध्ये मला नाही वाटत इतकी ताकद असेल की इतकी 1,000,000 लोक फक्त एखाद्या म्युझिक लॉन्चसाठी येतील. हे जे सगळं टिकवलेलं आहे ते हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला मला वाटतं अशा एखाद्या पुन्हा एकदा सुपरस्टारची गरज आहे ज्यांच्या केवळ चेहऱ्यावर सिनेमे चालू शकतील. सलमान, शाहरुख, आमिर, अमिताभ यानंतरची जी पुढची पिढी आहे त्या पिढीमध्ये मला असा एखादा सुपरस्टार दिसत नाही की जो ती उणीव आपल्याकडे भरून काढेल. अशी जर आपल्याकडे अनेक काही सिनेमे असतील, असे काही जर स्टार्स आपल्याकडे आले तर मला वाटतं हे भरून निघेल आणि पुष्पाला मिळालेलं यश नक्कीच चांगलं आहे, ते अजून चांगलं असेलही, पण तेच यश हिंदी सिनेमांना मिळणंसुद्धा अपेक्षित आहे आणि मला वाटतं की एक प्रेक्षक म्हणून पुष्पा तर एन्जॉय करा पण हिंदीमध्ये पण असं काही करता येईल का याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. कडकलाथचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडकलाथ या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील.